अश्विनी सहकारी रुग्णालय हे स्वच्छतेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलं होतं, ते आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी याला आक्षेप घेतला आहे. सोलापुरात आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे कोणत्या ना कोणत्या कारणानं अश्विनी हॉस्पिटलशी संपर्कात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळं रुग्णालयाचं संपूर्ण निर्जंतुकीकरण झाल्याशिवाय आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण स्टाफ डॉक्टर्स यांचे थ्रोट स्वॅब घेऊन योग्य चाचणी करून अहवालाचं अवलोकन केल्याशिवाय अश्विनी रुग्णालय सुरू करू नये. डायलिसिससारखे उपचार वगळता हे हॉस्पिटल बंद ठेवावं अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माझं किंवा सोलापूरच्या जनतेचं बरेच जणात असं स्पष्ट मत आहे, माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनासुद्धा मी आत्ता कळवलेलं आहे की जे सोलापुरात म्हणजे 12 एप्रिल ते 5 मेपर्यंत सोलापुरात 135 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत आणि बऱ्याच जणाचा यातला सहभाग अश्विनीचे कर्मचारी असतील, तिथले पेशंट असतील यांच्यामार्फत झालेला हे दिसून येत आहे. आणि अश्विनीने 4 ते 5 दिवसापूर्वी की आम्ही निर्जंतुकरण करणार आणि केव्हा चालू करू हे कळवू असं सांगितलं होतं, पण मीसुद्धा स्टेट लेवलला इकडं माहिती घेतली, 4 ते 5 दिवसात अश्विनी सारखं रुग्णालय निर्जंतुकरण होत नाही हे आमची माहिती आहे. ते कुठला वार्ड नाही की फवारणी केली आणि निर्जंतुक झालेलं आहे, त्यामुळं अश्विनी ही पूर्ण हॉस्पिटल निर्जंतुकरण झालं आहे असं मला वाटत नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अश्विनी रुग्णालयामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 700 कर्मचारी तिथं काम करतात आणि 150 डॉक्टर त्या ठिकाणी काम करतात आणि गेल्या महिनाभरात अनेक पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट होते, ते ICU असतील किंवा वार्डात असतील किंवा रूममध्ये असतील आणि सोलापूर शहरातले अत्यंत नामांकित डॉक्टर तिथं स्वतःची सर्व्हिस देतात. माझं एक कळकळीची नम्रतेची विनंती आहे प्रशासनाला की त्या डॉक्टरांची तिथल्या कर्मचाऱ्यांची कोरोनाची स्वॅब टेस्ट घेणं गरजेचं आहे, त्यांच्या कुटुंबाची स्वॅब टेस्ट घेणं गरजेचं आहे, कारण हे सगळे धोक्यात आहेत असं मला वाटतं. त्यांच्याकडनं कोरोना पसरू नये आणि एवढे नामांकित डॉक्टर आहेत त्यांना आपण त्यांना यात कशाला ढकलायचं किंवा त्यांची काळजी करणं ही गरज आहे असं मी समजून माझी पहिली मागणी अशी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना साहेबांना केलेली आहे की अश्विनीचे सगळे कर्मचारी डॉक्टर यांची स्वॅब घेण्यात यावे, त्यांच्या कुटुंबाची स्वॅब घेण्यात यावे, जेणेकरून अश्विनीमार्फत किंवा अश्विनीच्या पेशंटामार्फत किंवा अश्विनीच्या कर्मचाऱ्यामार्फत जो रुग्ण वाढलेले आहेत त्याच्यावर निश्चित कुठं आळा बसेल आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करून नंतरच हॉस्पिटल चालू करावं असं मागणी मी केलेली आहे आणि तोपर्यंत कळकळीची माझी विनंती आहे की अश्विनी रुग्णालय चालू करण्यात येऊ नये. कालच देगावमध्ये जो पेशंट भेटलेला आहे त्यावेळेला माझे सहकारी जिल्हाप्रमुख गणेश मानकर ह्यांनी तर त्यांच्यावर अश्विनी जे डायरेक्टर असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून अशी मागणी केली आहे. अश्विनीमधले काही डायलिसिस असतील ते गोरगरीब लोकांसाठी डायलिसिस हे निश्चित करावे लागतात, तसा जो जे डिपार्टमेंट आहेत छोटे छोटे म्हणजे ज्याची गरजच आहे ते चालू ठेवायचे, पण पूर्ण अश्विनी ही बंद करावी.